पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्राचं आपलं हे आजचं पहिलं लेक्चर आहे. राज्यशास्त्र हा विषय समाजशास्त्राचा एक भाग. तुम्हाला FYBA ला तर तुम्ही मी तुमच्या फॉर्म्स मध्ये बघितलं वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून तुम्ही आलेला आहात. काही जण कॉमर्स मधून आले आहेत, काही आर्ट्स मधून आणि काही सायन्स मधून आहे. सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. तुमचे 6 विषय एकूण असणार आहे. त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि मराठी हे 3 विषय. त्याच्यानंतर फाउंडेशन कोर्स म्हणजे पायाभूत अभ्यासक्रम मराठीमध्ये जरा म्हणतात की ज्याच्यामध्ये जनरल नॉलेजचा भाग असतो. साधारण आता जे काही घडामोडी चालू घडामोडी ज्या आहेत त्याच्याविषयी माहिती असते, त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. तो तसा तुमचा जनरल अवेअरनेस वाढण्यासाठीचा पेपर आहे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश लँग्वेज आपण शिकवतो. CS शॉर्ट फॉर्म म्हणून वापरतात सगळीकडे, तुम्हाला CS दिसेल. कम्युनिकेशन स्किल्स हा एक इंग्लिश लँग्वेजचा पेपर आहे. त्याच्यामध्ये पत्र कशी लिहायची किंवा कम्युनिकेट कसं करायचं, एकूणच वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन ते तुम्हाला शिकवलं जाईल. आणि एक पेपर आहे तो मराठी कंपल्सरी. तर मराठीचे तुम्हाला 2 पेपर्स असणार आहेत, एक मराठी ऑप्शनल आणि मराठी कंपल्सरी. त्याच्यानंतर CS फाउंडेशन कोर्स, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स. तर या पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला 6 पेपर्स असतील. 600 मार्कांची तुमची पहिली परीक्षा असेल. आता अर्थात प्रत्यक्ष कॉलेज कधी सुरू होईल, परीक्षा कशी होईल हे काहीच सांगता येत नाहीये. आत्ता निदान September 30 पर्यंत महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवलेला आहे, त्यामुळे September 30 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत कॉलेज सुरू होत नाही एवढं मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये काय होईल ते त्यावेळेला शेवटच्या आठवड्यात कदाचित आपल्याला कळेल. पण तोपर्यंत आपण आपल्या पद्धतीने पुढे जायला लागू. आता 6 विषय आपण पाहिले, 6 पैकी आपला एक विषय आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा पेपर आपला आत्ताचा आहे. पॉलिटिकल सायन्स मधला सगळ्यात सोपा पेपर तुम्हाला आत्ता मुद्दाम पहिल्या वर्षाला ठेवलेला आहे. पॉलिटिकल सायन्स मराठीमध्ये त्याला राज्यशास्त्र असं म्हणतो. राजकारण आणि राज्यशास्त्र हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तसंच इंग्लिशमध्ये पण 2 शब्द आहेत, पॉलिटिक्स आणि पॉलिटिकल सायन्स. आता तुम्हाला प्रश्न असा लोक विचारतील बऱ्याच वेळेला की पॉलिटिकल सायन्स शिकून तुम्ही काय करणार, मग तुम्ही काय राजकारणाचे सगळे अंदाज व्यक्त करणार का, किंवा BA ची डिग्री मिळाली म्हणजे तुम्हाला पुढे राजकारणात काय होईल हे लगेच सांगता येणार का. तर पॉलिटिकल सायन्सचा उद्देश, मूळ उद्देश अगदी स्पष्ट लक्षात ठेवा, भविष्य वर्तवणं हा पॉलिटिकल सायन्सचा मुख्य उद्देश नाही. पॉलिटिकल सायन्स हे एक समाजशास्त्र आहे आणि ते राजकीय घटनांचं विश्लेषण करतं आणि त्याच्यावरून काही फक्त अंदाज बांधण्याचा प्रयत्न, मागच्या घटनांचा अभ्यास करून पुढे काय होईल त्याचा एक अंदाज बांधायचा, भविष्य वर्तवण्याचं काम आपण करत नाही आणि ते आपलं काम नाही. थिअरीज मांडणं, सिद्धांत मांडणं, आता हे सिद्धांत वगैरे म्हणजे काय ते हळूहळू आपण बघूया. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा की राजकारण आणि राज्यशास्त्र हे 2 वेगवेगळे शब्द. आणि फार तर तुम्ही असं म्हणू शकता सोप्या भाषेमध्ये, राजकारणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. आता या राज्यशास्त्राची सुरुवात कुठे झाली, तर IS-पूर्व 2-3 शतकामध्ये याची सुरुवात ग्रीसमध्ये झाली. अरिस्टॉटल हा ग्रीक विचारवंत, त्याला राज्यशास्त्राचा जनक म्हणतात. आपल्याला या वर्षी जे काही अभ्यासायचंय ते राज्यशास्त्राचा इतिहास वगैरे काही नाहीये, आपल्याला फक्त सोपं आणि साधं भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायचा. भारतीय राज्यघटनेची एक प्रकारे तोंड ओळख करून घ्यायची आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अभ्यास असं म्हटलं तर लॉच्या 5 वर्षाच्या कोर्समध्ये पण तो पूर्ण होत नाही.
म्हणजे लॉचे 5 आणि 3 वर्षाचे असे 2 कोर्सेस आहेत, तर ते करून LLM करून लोक वकिली करतात, थेट अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत वकिली करतात, त्याच्यानंतरही त्यांना अजूनही रेफरन्सेस बघावेच लागतात. तर कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटना ही सतत विकसित होणारी गोष्ट आहे. त्याचा अभ्यास 1 वर्षात पूर्ण होणं किंवा 1 सेमिस्टरमध्ये पूर्ण होणं हे केवळ अशक्य आहे, नाही ते अपेक्षित पण नाही आहे. त्याच्यामुळे आपण इथे पाहणार आहोत ते राज्य घटना म्हणजे काय. राज्यघटनेला दुसरा एक शब्द आहे संविधान. तर मराठी आता सगळे आहेत असं गृहित धरून मी मराठीमधूनच आजचं लेक्चर तर पूर्ण करतो. मी थोडस स्क्रीन शेअर करतो तुम्हाला आणि सिलेबस काय काय आहे ते दाखवतो. ह्या साईटची लिंक मी तुम्हाला दिली आहे, काही जणांनी ते पाहिलं पण असेल. ही आपल्या कॉलेजची साईट आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला वरती इथे कोपऱ्यात दिसेल FYBA. FYBA वरती क्लिक केल्यावर Semester 1 इंडियन पॉलिटिकल सिस्टीम, तर हा इंडियन म्हणजे FYBA संबंधाने जे जे काय मी टाकलंय ते इथे तुम्हाला दिसेल. इंडियन पॉलिटिकल सिस्टीम असल्यामुळे मी पहिल्यांदा सगळ्यात काय काम केलं असेल तर ते इंडियाचा मॅप. तुम्हाला दिसेल की हे जे काही नवीन रचना झालेली आहे ती वरती इथे या मॅपमध्ये दिसते. जम्मू काश्मीर हे पूर्ण राज्य असं होतं, त्या राज्याचा एक तुकडा लडाख वेगळा काढून त्याचं केंद्रशासित प्रदेश केलेला आहे आणि जम्मू काश्मीरचा पण एक केंद्रशासित प्रदेश आहे. आता ह्या मॅपमध्ये आपण हा मॅप असा दाखवलाय, भारत असा मॅप दाखवतो, पण यातला बराचसा भाग हा इथला जो वरचा भाग आहे एवढा हा पाकिस्तानकडे आहे, इथला जो भाग आहे हा बऱ्यापैकी चीनकडे आहे. चीन बरोबर आत्ता आपला संघर्ष चाललाय तो त्याच कारणाने चाललाय. आणि थोडा भाग आपला इथं मधला जम्मू आणि काश्मीर लडाख हे आपल्याकडे आहे. तर हा जून 2019 मध्ये प्रकाशित झालेला नवीन भारताचा नकाशा आहे. हा मॅप तुम्ही इथे डाउनलोड पण करू शकता, 9th एडिशन म्हटलंय त्याला तुम्ही. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इथे मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनची लिंक दिली आहे, ही डाउनलोड करून ठेवा, तुमच्या मोबाईलवरती पण तुम्ही पाहू शकता. मी नंतर तुम्हाला एक मराठी कॉन्स्टिट्यूशनची लिंक पण पाठवतो, पण ती जुनी कॉन्स्टिट्यूशन आहे. मराठी जे कॉन्स्टिट्यूशन आहे ती जुनी आहे. कॉन्स्टिट्यूशन सतत बदलत राहते. कॉन्स्टिट्यूशन आपले जे घटनाकार आपण त्यांना म्हणतो, घटना ज्यांनी तयार केली, त्यांनी घटनेमध्येच एका कलमामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद करून ठेवली, कारण परिस्थिती बदलत राहते. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, एकापेक्षा एक तज्ज्ञ मंडळी घटना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये होते. पण त्यांनी असं गृहित धरलं नाही की असं ते काही म्हणाले नाहीत की आमचा शब्द हा शेवटचा शब्द असेल, आम्ही म्हणू तेच शेवटचा असेल, असं ते अजिबात म्हणाले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार घटना बदलावी लागणार आहे आणि त्यामुळे घटनेमध्येच दुरुस्तीची तरतूद असली पाहिजे. त्याप्रमाणे ती तरतूद त्यांनी केली आणि घटना ही आजपर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा आपली बदललेली आहे. जगातल्या सगळ्याच लोकशाही घटना या बदलल्या जातात, गरज पडेल तसे बदल त्याच्यामध्ये करावे लागतात. आता 1990 पर्यंत कॉम्प्युटर्स हा प्रकार फारसा कोणाला माहीत नव्हता, इंटरनेट हा प्रकार माहीत नव्हता. 90 च्या नंतर इंटरनेट हा प्रकार आला, त्याच्याबरोबर मग फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, त्याच्यानंतर अनेक प्रश्न आले. म्हणजे फेसबुकमुळे आत्महत्या, हत्या, दंगली हे सगळं 90 पूर्वी आपल्याला कोणी सांगितलं असतं तरी विश्वास बसला नसता. मग 90 पूर्वी जर विश्वास बसत नाहीये 90 नंतर काय होणार, 1950 साली किंवा त्याच्या आधी 1949 साली जेव्हा घटना आपली तयार झाली त्यावेळेस घटनाकारांना याचा अंदाज असणं शक्यच नाही. त्याच्यामुळे जे काही इंटरनेटसाठी नवीन तरतुदी कराव्या लागतात, नवीन कायदे करावे लागतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट तयार केला. आता हे जे काही आहे ते 1990 नंतर किंवा 2000 सालानंतर प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे घटना बदलत राहते. त्यामुळे आपण एडिशन म्हटलंय, लेटेस्ट व्हर्शन आत्ता जी नेटवर अवेलेबल आहे ती एप्रिल
2019 ची अवेलेबल, तर ही डाउनलोड करून तुमच्या अगदी मोबाईल मधून सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आपला युनिव्हर्सिटी पॉलिटिक्स असा शब्द अजूनही वापरते. पॉलिटिकल सायन्स हे आपल्या विषयाचं तसं ऑफिशियल नाव आहे, पण आपली युनिव्हर्सिटी अजूनही पॉलिटिक्स हा शब्द वापरते. तर आपल्या पेपरचं टायटल आहे इंडियन पॉलिटिकल सिस्टम, भारतीय राजकीय व्यवस्था. भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये आत्ता या सेमिस्टरला आपण जे पाहणार आहोत, द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, घटनेची चौकट. आता इथे काही मराठीमधून नोट्स आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. हे क्लिक केल्याबरोबर तुम्हाला दिसेल, हे तुमच्या मोबाईलमध्ये पण हे पण वाचता येईल तुम्हाला. राज्यघटनेसंबंधी मला वाटतं हा दुसरा स्क्रीन पण दिसत असेल तुम्हाला. आता या मराठीमधल्या बऱ्याचशा नोट्स मी काढून ठेवल्या आहेत, तर त्या पण तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता आणि मग तुम्हाला एक एक गोष्टी लक्षात येतील. आपण एकेका टॉपिकची चर्चा करत जाणारच आहोत. पहिला टॉपिक आहे तो इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन. हा 12 जो आकडा आहे तो 12 लेक्चर्स साधारणपणे घेतली जावीत असं अपेक्षित आहे. आपल्याला जेवढी गरज लागेल तशी आपल्याला कमी जास्त आपण ते करू शकतो. तर इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेची ओळख. तर पहिला टॉपिक त्याच्यातला आहे तो ब्रीफ हिस्ट्री ऑफ मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटना तयार करण्याची जी प्रक्रिया होती त्याची थोडक्यात माहिती इथे घ्यायची आहे आपल्याला. भारतीय राज्यघटना ही लोकांनी तयार केलेली घटना असं मानलं जातं, म्हणजे ती कुठल्या तरी देवानी केली आहे. आता गीता किंवा कुराण किंवा बायबल ह्या गोष्टी कशा आहेत, ईश्वराने निर्माण केल्या असं मानलं जातं. त्याच्यामध्ये बदल तुम्हाला आम्हाला करता येत नाही, कारण तुम्ही आम्ही काय, सर्वसामान्य माणसं. धर्मग्रंथामध्ये कुठल्याही बदल करायला गेल्यानंतर काय होतं तुम्हाला वेगळं सांगायला नको, तुम्ही आता या जमान्यामध्ये राहता. त्याच्यामुळे धर्मग्रंथ वेगळे आणि भारतीय राज्यघटना वेगळी. तर भारतीय राज्यघटना ही लोकांनी केलेली राज्यघटना आहे. मग लोकांनी केली म्हणजे सगळे 35 कोटी, त्यावेळेला लोकसंख्या भारताची 35 कोटी होती. 1946 ते 1949 2 वर्ष 11 महिने आणि काही 17-18 दिवस आहेत, एवढ्या दिवसांमध्ये आपली घटना तयार झाली. तर घटना समितीनी घटना तयार केली. तर घटना समिती लोकांनी निवडून दिलेली होती. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर समितीच्या आणखीन उपसमित्या होत्या. त्या उपसमित्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती. ड्राफ्ट करणं म्हणजे कच्चा मसुदा तयार करणं. तर चर्चा होते, चर्चेचा मसुदा तयार होतो आणि मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जातं. तर ते अंतिम मसुदा करणं आणि मसुद्याला अंतिम स्वरूप देणं त्याचं काम मसुदा समिती करायची. आता ही मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, घटनेचे शिल्पकार. प्रत्यक्षात घटना मसुदा समितीमध्ये जे काही सदस्य होते ते फारसे ऍक्टिव्ह राहिले नाही. काही आजारी पडले, काही जणांनी मध्येच समिती सोडून दिली. सगळं काम एकट्याला करावं लागलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणतो की ते घटनेचे शिल्पकार आहे. घटना समितीने तयार केली आणि त्याच्यामध्ये मुख्य कामकाज किंवा मुख्य भार सगळा उचलला असेल तो डॉक्टर आंबेडकरांनी. तर ही हिस्ट्री आपल्याला आणखीन खोलात जाऊन पाहिजे. ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये कसा सहभाग घेतला या संबंधाने एक 10 व्हिडिओची सिरीज आहे. एक एक तासाचा, 1.5 तासाचा एक एक व्हिडिओ आहे. त्यातला निदान पहिला भाग तरी निश्चित पहा. त्याची पण लिंक मी तुम्हाला नंतर पाठवतो. तर प्रियम्बल हा दुसरा मुद्दा आहे, म्हणजे घटनेचं त्याला म्हणतो आपण एक प्रकारची प्रस्तावना. पुस्तकाला प्रस्तावना असते, कादंबरी असेल किंवा आणखीन काही सिरियस विषयावरचं पुस्तक असेल, प्रत्येक गोष्टीला प्रस्तावना असते. प्रस्तावनेमध्ये लेखक त्याला जे काही म्हणायचं असतं ते थोडक्यात सांगतो. तसं ही आपल्या घटनेची प्रस्तावना आहे, प्रियम्बल असं म्हणतो.
वी द पीपल ऑफ इंडिया इथपासून त्याची सुरुवात होती. हे कुठेतरी कधीतरी तुम्ही नक्की वाचलं असेल. प्रियंबल म्हणजे काय, प्रियंबल मध्ये काय काय तरतुदी केल्या. प्रियंबल अवघा आहे एका पॅराग्राफचं, पण त्याचा चर्चा करायची तर त्याला पुष्कळ वेळ द्यावा लागतो, ती पण चर्चा आपण करणार. बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेची प्रमुख वैशिष्ट्य. आणि हा तुमचा प्रश्न असणार हेही आत्ताच सांगून ठेवतो, निश्चितपणे हा प्रश्न येतोच. म्हणजे घटनेसंबंधी पेपर आहे तर त्याच्यामध्ये बेसिक फीचर्सचा प्रश्न येणारच. मुख्य वैशिष्ट्य काय भारतीय राज्यघटनेची, लिखित घटना आहे, सगळ्यात मोठी घटना आहे, त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आहे, ते धर्मनिरपेक्ष आहे, अशी सगळी त्याची वैशिष्ट्य, एक 12-15 वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. आता दुसरा चॅप्टर आहे तर नागरिक आणि भारताची राज्यघटना. नागरिकांसाठी भारतीय राज्यघटनेने काय काय दिलं, तर त्याच्यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहे. मूलभूत हक्क आत्ता तुम्हाला त्याची जाणीव जास्त होत असेल. तुम्हाला स्वतंत्रपणे कुठेही फिरण्याचा मूलभूत हक्क आहे, पण आत्ताच्या काळामध्ये आता तुम्हाला अडचणी त्याच्या जाणवल्या असतील आणि तो किती महत्वाचा आहे हक्क ते पण जाणवलं असतं. आता तुम्हाला मुंबईवरून पुण्याला जायचंय, मुंबईवरून साताऱ्याला जायचंय, तर सहज जाता येत नाही, कारण रेल्वे बंद करून ठेवली आहे, एसटी बंद करून ठेवल्या. आता हळूहळू सुरू झालं, पण मे साधारणपणे मार्च महिन्यापासून सगळं बंद होतं. कोरोना क्रायसिसमुळे तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. आणि ज्याच्याजवळ स्वतःची गाडी आहे, ज्याला काही महत्वाचं काम आहे, त्याच्यासाठी मग ई पास काढायचं बंधन होतं. तुम्ही असंच घुसायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अडवलं जायचं. त्यावेळेला मग पोलिसांचा प्रसाद पण लोकांनी खाल्ला. तुम्ही टीव्हीवरती ते गोष्टी सगळ्या बघितल्या असतील. भारतीय राज्यघटनेने भारतामध्ये कुठेही मुक्तपणे संचार करण्याचा मूलभूत हक्क आपल्याला दिलेला आहे, पण त्याच्या बरोबरीने त्याच्यावर गरज लागेल त्यावेळेला बंधन घालण्याचा अधिकार पण सरकारला दिलेला आहे. तर हे काय प्रकार आहे. मूलभूत हक्क आणखीन बरेच आहेत. व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, जमीन खरेदी करण्याचं स्वातंत्र्य आहे, तो पण विषय मागच्या वर्षीपासून चर्चेमध्ये आहे. भारतामधला एक प्रदेश असा होता की जिथे आपल्याला जमीन इतर भारतीयांना खरेदी करता येत नव्हती, काश्मीर. तर काश्मीरमध्ये आता नियम बदललेले आहेत, काश्मीरचं 370 कलम काढून टाकलं. तर हे काय सगळा प्रकार आहे हे आपल्याला या फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही वर्तमानपत्राशी जोडलेले असाल, रोजचं वर्तमानपत्र वाचणं, टीव्ही न्यूज, रेडिओ किंवा जिकडून तुम्हाला बातम्या मिळतील त्या वाचत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेवढं तुम्ही जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचं नॉलेज वाढलेलं असेल तुमचं, जेवढं चांगलं असेल तेवढं तुम्हाला हा विषय चांगला कळणार आहे. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा चॅप्टर आहे, तो तिसरा भाग आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. हा पूर्णपणे वेगळा विषय आहे, याची आत्ता फारशी चर्चा करत नाही. मराठीमध्ये त्याला राज्य घटनेची किंवा राज्य करण्याची, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर, तसं पाहिलं तर तुम्हाला परिचित गोष्टी आहेत, नागरिकशास्त्र नावाचा विषय होता, त्याच्यानंतर त्याचं नाव राज्यशास्त्र झालं. शाळेमध्ये तुम्हाला हा विषय असायचा, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. इतिहासाचे काहीतरी माझ्या वेळेला तरी असंच होतं की 60 असायचे, 30 भूगोलाचे आणि 10 नागरिकशास्त्राचे. तुमचं काहीतरी वेगळं गणित असेल, पण नागरिकशास्त्र एक 10 असायचं. तर त्याच्यामध्ये तुम्ही संसद म्हणजे काय, संसदेचे किती सभागृह असतात, संसदेमध्ये किती सदस्य असतात, ते कसे निवडून येतात, किती काळासाठी निवडून येतात, त्यांचं कार्य काय, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर ते आपल्याला या तिसऱ्या चॅप्टरमध्ये आता आणखीन सविस्तरपणे पाहायचं. म्हणजे नागरिकशास्त्राची शाळेतली जी लेवल आहे त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला जाऊन आणखीन या सगळ्या गोष्टी, किंवा त्याच्यापेक्षा आणखीन खोलात जाऊन पाहायचं. पार्लमेंट, ज्युडिशियल सिस्टीम आणि ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम हे सगळं तिसऱ्या चॅप्टरमध्ये असेल. ज्युडिशियल सिस्टीम म्हणजे न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयापासून ते छोट्या आपला भोईवाडाचा कोर्ट आहे परेलमधलं, तिथल्या कोर्टापर्यंत
सगळी न्यायालयाची जी व्यवस्था आहे ती पाहिजे आहे. न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सगळे विषय हल्ली खूप चर्चेमध्ये आहेत. प्रशांत भूषण, त्यांची ट्वीट, हे सगळं तुम्ही आत्ता वाचलं असेल तर ते आणखीन जरा वाचा आणि त्याच्यावर पण आपण पुढच्या तासामध्ये मग चर्चा करू. ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, न्यायालयानी स्वतःहून काही गोष्टी करणं. न्यायालय साधारणपणे असं मानलं जातं की पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन करतं. पोस्टमॉर्टम म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर जर घटनेशी संबंधित दोघांपैकी कुठल्या तरी एका पार्टीने खटला भरला तर न्यायालय त्याच्यामध्ये लक्ष घालतं. एरवी न्यायालय आपणहून कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष नाही घालणार. तर पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन असताना काही वेळेला न्यायालयाने स्वतःहून काही गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे एका न्यायाधीशांनी एका म्हाताऱ्या बाईचं पत्र वाचलं वर्तमानपत्रामध्ये की मला रिटायर होऊन खूप वर्ष झाली, मला पेन्शन मिळत नाही. न्यायाधीशांना वाटलं की याच्या आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी डिटेल्स मागवले, त्या बाईंना बोलवलं, माहिती घेतली आणि त्या संबंधित खात्याला त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही इतके दिवस या बाईंची पेन्शन दिली नाही, तुमच्यावर कारवाई का करू नये. शो कॉज नोटीस म्हणतात, कारणे दाखवा नोटीस. आणि मग ती नोटीस गेल्यानंतर सगळी सूत्र हल्ली आणि मग भराभर त्या बाईला पेन्शन मिळालं. म्हणजे न्यायालय स्वतःहून एखादी गोष्ट करतं त्याला न्यायालयाची कृतिशीलता किंवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं म्हणतो. तो भाग आपल्याला इथे या तिसऱ्या पॉइंट मध्ये पाहायचा आहे, 3.3 मध्ये. त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा चॅप्टर आहे तो एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ. आता याच्यामध्ये कोण येतं तर राष्ट्रपती. आत्ताच तुम्ही प्रणव मुखर्जींच्या बद्दल ऐकलं असेल, त्यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला. प्रणव मुखर्जी हे आपले याच्या आधीचे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्याच्यानंतर शेवटचा भाग इथे आहे तो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. मुंबई महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, छोट्या शहरांमध्ये असलेल्या नगरपालिका, या सगळ्यांना मिळून म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हे सुद्धा एक मोठं प्रकरण आहे भारतातलं. 1952 पासून त्याच्या विकासाला सुरुवात झाली. 73 आणि 74 घटना दुरुस्ती, 90 दशकात या दोन दुरुस्त्या झाल्या आणि त्याच्यामुळे भारतभर एक समान व्यवस्था लागू केली गेली आणि स्थानिक स्वराज्य संस्था असणं हे आता बंधनकारक आहे. तर हे सगळं आपल्याला या पेपरमध्ये पाहायचं आहे. 4 चॅप्टर्स आहेत. 4 चॅप्टर्स वरती तुमचे सगळे प्रश्न असतील, 100 मार्काचे प्रश्न, आणि परीक्षा टर्म एंडला होईल. तर मला वाटतं आज आपली वेळ संपली आहे. आता मला लगेच 5 मिनिटात पुढचा पण तास आहे, त्यामुळे आत्ता आपल्याला थांबावं लागेल. आपण पुढचं टाइम टेबल मध्ये मला वाटतं उद्याच लेक्चर आहे, तर उद्याच्या लेक्चर मध्ये आणखीन बाकीच्यांना पण तुमच्या मित्रांना सांगा. मी सगळी लिस्ट ग्रुप वरती टाकलेली आहे, तिथे तुमचे ओळखीचे कोणी असतील तर त्यांनाही जॉईन व्हायला सांगा आणि ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करायला सांगा. राहुल विचारे, तुम्ही थोडस अनम्यूट करायला हरकत नाहीये. आता तुमचं फॉर्म तुम्ही असं म्हणताय की भरलाय पण तो सेव्ड दाखवतोय, तो मी पाहिला. तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स तुम्ही लिहिलेले नाहीये, ते फक्त लिहा आणि परत फॉरवर्ड करा, म्हणजे तो तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये विचारू शकता आणि उद्या सुद्धा मीटिंगमध्ये विचारू शकता. आपण अभ्यास सुरू करण्याच्या आधी पहिल्यांदा 1-10 मिनिटं तुमचे प्रश्न घेऊ आणि मग नंतर आपला जो उद्याचा टॉपिक आहे त्याला सुरुवात करू. राज्यशास्त्रामध्ये नकाशांचं महत्त्व खूप आहे. भारतीय राजकीय व्यवस्था समजावून घ्यायची म्हणजे पहिल्यांदा आपण सुरुवात करू भारताच्या नकाशापासून. परंतु त्याआधी नकाशावरून जगाची थोडी ओळख करून घेऊ. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल ग्रीसमध्ये जन्माला आला.
तर हे ग्रीस कुठे आहे किंवा USSR म्हणजे काय, रशियाची पूर्वीची 15 रिपब्लिक्स आणि आताची स्वतंत्र गणराज्य किंवा स्वतंत्र देश हे कुठे आहेत, अमेरिका म्हणजे काय, हे वेगवेगळ्या मॅपच्या दृष्टीने मॅपच्या मदतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करू. नेहमीपेक्षा थोडा वेगळा जगाचा नकाशा येते ओळखता काय वेगळं आहे ते. अमेरिका खंड दोन ठिकाणी दिसतो आहे, डाव्या आणि उजव्या बाजूला. जग प्रत्यक्षात कसे आहे ते अधिक चांगले कळावे म्हणून हा खटाटोप केलेला आहे. नकाशाविषयी अधिक चर्चा करण्याअगोदर आपण यांची ओळख करून घेऊ. हे आहेत मिस्टर अल्फ्रेड वेगनर, हे जर्मन शास्त्रज्ञ. 1880 बर्लिनमध्ये यांचा जन्म झाला. 1880 ते 1930 असे 50 वर्षांचे आयुष्य यांना लाभले, म्हणजे यांचे सर्व संशोधन 20व्या शतकातीलच म्हणावे लागेल. हे महान हवामान शास्त्रज्ञ आणि भूभौतिक शास्त्रज्ञ होते, मेटेरॉलॉजिस्ट आणि जिओफिजिसिस्ट. यांनी December 1910 आपल्या होणाऱ्या बायकोला एक पत्र लिहिले. ते आपल्या प्रियेला म्हणतात, डझन द ईस्ट कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका फिट एक्झॅक्टली अगेन्स्ट द वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका ॲज इफ दे हॅड वन्स बीन जॉईन्ड. दिस इज अन आयडिया आय विल हॅव टू परसू. आफ्रिकेचा पश्चिम किनारा आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा एकत्र जोडले तर अगदी फिट बसते असे वाटत नाही का तुला? पूर्वी कधीतरी ते एकाच खंडाचा भाग होते आणि आता ते वेगळे झाले आहे. ह्या विचाराचा आता मला पाठपुरावा करावा लागेल. सॅटेलाईट फोटो घेऊन ग्राफिक्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तयार केलेली ही इमेज पहा, म्हणजे 1910 कोणतेही तंत्रज्ञान हाताशी नसताना वेगनर जे म्हणत होता त्यात किती तथ्य होते ते स्पष्ट होते. मनात आलेल्या विचाराचा विकास करून 1912 अल्फ्रेड वेगनरने कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मांडली. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या सिद्धांताविषयीची अधिक माहिती मिळवा. राजकीय सिद्धांत या दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. राज्यशास्त्राचा जन्म कसा झाला, राज्यशास्त्र पहिल्यांदा कोणी मांडायला सुरुवात केली, तिथपासून आपण चर्चेला सुरुवात करू. ॲरिस्टॉटल याला राज्यशास्त्राचा जनक मानला जातो. तोच ॲरिस्टॉटल ज्याच्या जन्मासंबंधी आपण ग्रुपमध्ये काही चर्चा केली होती, 384 जन्म आणि 322 मृत्यू, तोच ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्वज्ञ होता. ग्रीक म्हणजे ग्रीस मधला, जसा स्पॅनिश म्हणजे स्पेन मधला, इंडियन म्हणजे इंडिया मधला, अमेरिकन म्हणजे अमेरिकेतला, तसा ग्रीक म्हणजे ग्रीस मधला. ग्रीसमध्ये जन्माला आलेला, ग्रीसमध्ये ग्रीस ही ज्याची कर्मभूमी होती असा. ग्रीस हा आज देश आहे. प्राचीन काळामध्ये हा छोट्या छोट्या बेटांचा समूह होता. त्यांची भाषा एक, बहुतेकांची ग्रीक भाषा. त्यामुळे ग्रीक संस्कृती, ग्रीक इतिहास, ग्रीक पुराणं, ग्रीक संस्कृती ही पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा आधार मानली जाते. पाश्चिमात्य संस्कृतीची सुरुवात ग्रीकांपासून झाली. कुठे आहे हा ग्रीस हे आपण मॅपवरती पाहूया. मॅपमध्ये तुम्हाला दिसेल की भारताच्या संदर्भातला मॅप मी हा इथे मुद्दाम टाकलाय.
भारताच्या पश्चिमेला तुम्ही गेलात, भारत इथे आहे, भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या पश्चिमेला पुन्हा इराण, त्याच्याही पश्चिमेला इराक. पश्चिम हा शब्द लक्षात घ्या, पाश्चिमात्य हे लक्षात येण्यासाठी मुद्दाम मी ते सांगतोय. इराकच्या पश्चिमेला सिरिया, लेबनॉन. इराक आणि सिरिया आयसिसमुळे बरीच नावं पुढे आलेली आहेत, प्रसिद्ध झाली आहे. लेबनॉन, बैरूट हे नाव तुम्ही आत्ता ऐकलं असेल, बैरूटमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. त्याच्यावरती आहे हा टर्की, मराठीमध्ये याला आपण तुर्कस्तान म्हणतो. तुर्कस्तानच्या बाजूला हा सगळा जो आहे मेडिटेरेनियन सी, भूमध्य समुद्र, आणि तुर्कस्तानच्या पश्चिमेला आणि भूमध्य समुद्राच्या वरती ग्रीस. ग्रीसचा आणखीन इकडे बाजूला तुम्हाला दिसेल इटली आहे, इकडच्या बाजूला हा सगळा आफ्रिका आहे, आणि हा सगळा युरोप आहे. हा कझाकिस्तान म्हणजे रशिया वगैरेचा भाग आहे. हा गुगल मॅपचा एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. गुगल मॅप वापरण्याची सवय ठेवा. गुगल मॅपमध्ये तुम्ही एखाद्या देशाचं नाव टाकलं, उदाहरणार्थ टर्की, तर तुर्कस्तानचा मॅप येईल आणि त्याच्यामध्ये आणखीन डिटेल्समध्ये तुम्ही खोलात तुम्ही जाऊ शकता. ग्रीसचा आणखीन सविस्तर मॅप आपण बघूया, मोठा केलेला थोडासा मॅप. ग्रीसची राजधानी आहे अथेन्स, आणि हे सर्व तुम्ही पहा छोटी छोटी बेटं आहेत, छोट्या छोट्या बेटांचा समूह मिळून ग्रीस बनलेला आहे. ग्रीसची नगर राज्य होती, तर नगर राज्य म्हणजे काय ते पुढच्या स्लाइड शो मध्ये आपण पाहणार आहोत. अथेन्स, अर्गॉस, स्पार्टा, ऑलिम्पिया, डेल्फी, डेलॉस, डेलॉस हे मंदिर आहे, छोटस बेटही आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या नगर राज्यांचा मिळून ग्रीक संस्कृती उभी राहिलेली. अमेरिका खंड, उत्तर अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, दॅट इज USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, लॅटिन अमेरिका, असे अमेरिकेच्या संदर्भातील अनेक शब्द तुम्ही नेहमीच ऐकले असतील. त्याचे वेगवेगळे अर्थ काय आहेत ते आपल्याला या स्लाइडमध्ये आता पाहायचे आहे. गुगल मॅप्समध्ये दोन प्रकारचे व्ह्यूज आहेत. तुम्ही इथे क्लिक केलं, आत्ता जो पाहताय तुम्ही तो आहे ग्लोबल व्ह्यू. डिसेबल ग्लोबल व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला फरक लक्षात येईल. हा मॅपसारखा तुमचा जो प्रिंटेड मॅप असतो त्याच्यासारखे चित्र आता दिसतंय. भारत, भारताच्या बाजूला आहे पाकिस्तान, त्याच्या बाजूला अफगाणिस्तान, त्याच्यानंतर इराण, त्याच्यानंतर जगातला सगळ्यात अस्थिर, हिंसक किंवा हिंसाचाराने ग्रस्त असा प्रदेश इराक आणि सिरिया. त्याच्या बाजूला आहे तुर्कस्तान. तुर्कस्तान युरोपच्या सीमेला लागून आहे. इकडे हा सगळा मागे आशिया, हा सगळा आफ्रिका. तुर्कस्तान युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा बराच प्रयत्न करतं, पण त्याला बऱ्याच जणांचा विरोध आहे. तुर्कस्तानच्या दक्षिणेला आलात तर भूमध्य समुद्रामध्ये सायप्रस नावाचा एक छोटासा देश दिसेल. हा युरोपियन युनियनचा भाग आहे, परंतु तुर्कस्तानला अजूनही युरोपियन युनियनमध्ये प्रवेश मिळालेला नाही. जॉर्जिया, युक्रेन, आर्मेनिया सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचे. हा आहे काळा समुद्र, ब्लॅक सी, हा कॅस्पियन सी. हे खाली येतं ते सौदी अरेबिया, इथे पर्शियन गल्फ, UAE, दुबई तुम्हाला माहीत असेल, ओमान, याच्या खाली हे येमेन. तर आपण पूर्ण आढावा घेतला या भागाचा, आशिया, आफ्रिका आणि युरोप. जग माहीत असलेलं जग त्यावेळेस
पूर्वीच, कोलंबसच्या पूर्वीच. कोलंबस या किनाऱ्यावरून, पोर्तुगाल स्पेनच्या किनाऱ्यावरून भारत शोधण्यासाठी निघाला आणि त्याला पलीकडे काही भूमी आहे ही कल्पना नव्हती. तर त्यांनी भारत आपल्याला या दिशेने गेल्यानंतर सापडेल हे गणित मांडलं आणि तो पश्चिमेकडे जात राहिला तर लवकरच ही सगळी बेटं दिसली असतील. सुरुवातीला इथेच तुम्हाला थोडासा मोठा शोध घेतला, मोठं करून शोध घेतला तर न्यूफाउंडलँड नावाचं एक आयलंड दिसतो, तिथे पहिल्यांदा तो उतरला आणि त्याच्यानंतर मग पूर्ण अमेरिकेचा शोध लागला. हा अमेरिकेचा खंड म्हणजे जगाची जवळपास दुसरी बाजू असं म्हणता येईल. अमेरिका हा जो पहिला शब्द आहे, अमेरिका खंड म्हणजे हा पूर्ण खंड. इकडे टोकाला अलास्का आहे, कॅनडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मेक्सिको, हा सगळा ग्वाटेमाला, निकारागुआ, त्याच्यानंतर हा पनामा वगैरे, होंडुरास, कोस्टारिका, मध्य अमेरिका, क्युबा, डोमिनिकन रिपब्लिक, प्युटो रिको, हे कॅरेबियन आयलंड्स. म्हणजे चार संकल्पना आपण स्पष्ट केल्या. अमेरिका खंड, अमेरिका खंड म्हणजे पूर्ण इथपासून ते खालपर्यंत अर्जेंटिनापर्यंत हा अमेरिका खंड. उत्तर अमेरिका याच्यामध्ये अलास्का, कॅनडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मेक्सिको यांचा समावेश होतो. कॅरेबियन आयलंड्स हे सगळे कॅरेबियन आयलंड्स आहेत. आणखीन मोठं केल्यावर तुम्हाला स्पष्ट दिसेल बरीच छोटी छोटी बेटं इथे आहेत. ही मध्य अमेरिका ग्वाटेमालापासून सुरू होते मेक्सिकोच्या दक्षिणेला, ग्वाटेमाला, बेलीज, होंडुरास, एल साल्वादोर, निकारागुआ, कोस्टारिका, पनामा, हे सगळी मध्य अमेरिका. हे मोठी केल्यानंतर ही आयलंड्स तुम्हाला दिसायला लागली आहेत. आणि दक्षिण अमेरिका ही आहे दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेचे हे 12 देश दक्षिण अमेरिका खंड. युरोपियनांचं जेव्हा आक्रमण झालं तर त्याच्यामध्ये स्पॅनिश सगळ्यात आघाडीवर होते, त्यांच्या पाठोपाठ पोर्तुगीज आले. स्पेन आणि पोर्तुगाल युरोपमध्ये तुम्हाला दिसेल याला आयबेरियन पेनन्सुला असं म्हणतात. या एकाच भूखंडावरचे हे दोन देश. ह्या दोन देशांना त्याच्यापुढे नॉर्थ अटलांटिक म्हणजे अटलांटिक महासागर तो पार करून धाडसानी, खलाशांनी दक्षिण अमेरिकेवरती हल्ला केला. तिथे त्यावेळेला जे प्राचीन साम्राज्य होती ती उद्ध्वस्त केली. पोर्तुगीजांनी आज ज्याला ब्राझील म्हणतात तो बराचसा प्रदेश जिंकला. स्पॅनिश आणि पोर्तुगीजांच्या मध्ये संघर्ष होत राहिले. पोपनी मध्यस्थी केली आणि ब्राझील पोर्तुगीजांना दिला आणि बाकीचा सगळा प्रदेश स्पॅनिश लोकांना दिला. पोर्तुगीज आणि त्यांच्यामध्ये मग शांतता आली आणि आज तुम्हाला दिसेल की ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषा बोलली जाते तर बाकी सर्व 11 देशांमध्ये स्पॅनिश भाषा बोलली जाते. इथे तुम्हाला एक फ्रेंच गयाना दिसेल, हा फ्रान्सचा एक प्रांत आहे. इथे फ्रेंचांचा प्रभाव, हा भाग फ्रेंचांनी जिंकला तो त्यांच्याकडेच राहिला. त्याच्यानंतर मध्य अमेरिकेमध्ये या सगळ्या भागामध्ये पण स्पॅनिश लोकांचाच प्रभाव वाढला, त्यांच्याच ताब्यात हा प्रदेश आला. क्युबासुद्धा स्पॅनिश लोकांच्या ताब्यात आला. डोमिनिकन रिपब्लिक, त्याच्या बाजूला असलेलं हायटी, हे सगळं स्पॅनिश लोकांनी काबीज केलं. प्युर्टो रिको आज अमेरिकेचा एक भाग आहे. त्याच्यानंतर मेक्सिकोपर्यंत स्पॅनिश पोहोचले. मेक्सिकोपासून कॅरेबियन आयलंडसहित मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या सगळ्यांना मिळून लॅटिन अमेरिका असं म्हणतात. पोर्तुगीज आणि स्पॅनिश या रोमांच किंवा लॅटिनपासून तयार झालेल्या, लॅटिनपासून निर्माण झालेल्या भाषा मानल्या जातात.
लॅटिन भाषा किंवा लॅटिनो लँग्वेजेस त्यांचा प्रभाव असलेला प्रदेश म्हणून या सगळ्याला लॅटिन अमेरिका असं म्हणतो. तर अमेरिका खंड हा अमेरिका खंड उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, कॅरेबियन आयलंड्स आणि दक्षिण अमेरिका, लॅटिन अमेरिका सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत. हा आज दिसणारा जगाचा नकाशा आहे. याच्यामध्ये USSR युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक्स याचा विस्तार किती होता, कोणकोणते भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते हे आपण आता पाहू. सगळ्यात मोठा भाग होता अर्थात आजचा रशिया. रशियानंतर हे तीन बाल्टिक रिपब्लिक्स जे आज स्वतंत्र झालेले, इस्टोनिया, लॅटव्हिया आणि थोडंसं मोठं केल्यानंतर तुम्हाला दिसेल लिथुआनिया. त्याच्यानंतर बेलारूस जो आज ना उद्या रशियामध्ये सामील होईल असं म्हटलं जातं, कारण इथे रशियन वंशाचे आणि रशियन भाषा बोलणारे लोक खूप मोठ्या प्रमाणावर राहतात आणि त्याच्या सीमासुद्धा तुम्हाला दिसेल रशियाशी जोडलेल्या आहेत. रशिया, इस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया आणि बेलारूस हे पाच. त्यानंतर सहावा आहे ते युक्रेन, सातवा मोल्डोवा, आठवा जॉर्जिया. हा सगळा परत रशियाचाच भाग आहे, विस्तार केवढा प्रचंड आहे आजही ते पहा. जॉर्जिया तसा गरीब देश, जॉर्जियाच्या खाली तुम्हाला दिसेल अझरबैजान, अझरबैजानच्या बाजूला आर्मेनिया, आर्मेनिया, अझरबैजान, इकडे हा परत रशियाची बाउंड्री. मध्ये येतो हा कॅस्पियन समुद्र, त्याच्या खाली दक्षिणेला आहे इराण. रशिया आणि इराणची मैत्री का आहे ते त्याच्यावरून तुम्हाला समजेल. इथे तुर्कमेनिस्तान, हे पाच सेंट्रल एशियन रिपब्लिक्स मध्य आशियामधली गणराज्य, पाच स्थान म्हणतो आपण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिजिस्तान आणि सगळ्यात मोठं असलेलं कझाकिस्तान. तर हे पाच, अझरबैजान आणि अर्मेनिया सात, जॉर्जिया आठ, मोल्डोवा नऊ, युक्रेन दहा, बेलारूस अकरा, खुद्द रशिया बारा, लिथुआनिया, लॅटव्हिया आणि इस्टोनिया 13, 14 आणि 15. ही झाली पूर्वीच्या USSR-ची 15 रिपब्लिक्स. इथून सुरू होणार बघा, म्हणजे तिकडे नॉर्थ कोरियाची बाउंड्री आहे, वरती आर्कटिक सर्कल आहे, इकडे फिनलंड आहे. ह्या सर्व प्रदेशामध्ये USSR-ची सत्ता होती. मंगोलिया साम्यवाद्यांच्या प्रभावाखाली होता, चीन साम्यवादी होता, आजही आहे. उत्तर कोरिया नॉर्थ कोरिया तुम्हाला दिसेल चीनच्या सीमेवरती आणि इकडे रशियाची सीमा बेरिंग सीच्या बाजूला हा अमेरिकेचा अलास्काचा भाग आहे. अलास्का हा प्रांत रशियाचाच भाग होता. रशियाच्या सम्राटाने इथे केवळ बर्फ आहे काही उगवत नाही म्हणून अमेरिकेला, अमेरिकेचा हा वेगळा तुकडा आहे, मध्ये कॅनडा आहे आणि हा खाली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. गुगल मॅप्समध्ये तुम्ही हे करू शकता, खालच्या बाजूला तुम्हाला मेक्सिको दिसेल आणि त्याच्यानंतर मग मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आपण परत इकडे युनायटेड स्टेट्स. अमेरिकेने विकत घेतलेला, रशियाकडून विकत घेतलेला प्रदेश अलास्का. म्हणजे एक प्रकारे रशिया आणि अमेरिका हे शेजारी राष्ट्र आहे. रशियाच्या बाजूला
इकडे नॉर्थ कोरिया, साउथ कोरिया, जपान, मंगोलिया, चायना हा भारत आहे. म्हणजे भारताच्याही सीमेला लागून अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, इथे मध्ये पाकिस्तानचा तुकडा आहे आणि हा लगेच भारताचा प्रदेश सुरू होतो, काश्मीरचा आणि म्हणजे आज लडाखचा भाग सुरू होतो. तर रशियाचा प्रभाव किती होता, किती मोठा भौगोलिक विस्तार होता हे पहा. रशियाचा एवढा मोठा भौगोलिक विस्तार असला तरी त्याची लोकसंख्या आजही केवळ 14 कोटी आहे. बहुतेक याचा भाग सायबेरिया हा बर्फाळ प्रदेश आहे आणि इथे गवताचं एक पातही उगवत नाही. 8 महिने जवळपास बर्फ असतं, उरलेले 4 महिन्यामध्ये थोडंफार तापमान इथलं वाढतं, बर्फ वितळायला सुरुवात होती, परंतु पूर्ण वितळायच्या आधीच पुन्हा हिवाळ्याला सुरुवात होते, पुन्हा थंड हवामानाला सुरुवात होते. याचाच आधार घेऊन जर्मनीच्या नाझी सैन्याचा पराभव स्टॅलिनने केला, त्या स्टॅलिन करू शकला असं म्हटलं जातं. तर ही झाली आपली पहिली साईड. याच्यामध्ये आपण पाहिलं USSRचा विस्तार किती होता आणि आज USSRच्या जागी जे 15 रिपब्लिक्स आहेत ते कसे आले. सेटेरा नावाची साईट आहे आणि त्यांच्या साईटवर मी एक इंडिया मॅप क्वीज टाकलेला आहे. ही लिंक तुम्हाला मी ग्रुपमध्ये पण देईन आणि इथे आत्ता आधी तुम्ही पाहिली असेल ती सेव्ह करून ठेवा. लिंक चालू केल्याबरोबर गेम आपोआप सुरू होतो. तुमच्या कर्सरजवळ क्लिक ऑन महाराष्ट्र, सगळ्यात सोपं आपल्या दृष्टीने. तमिळनाडू भारताच्या दक्षिणेला पूर्व किनाऱ्यावर असलेलं, हे भारताच्या मुख्य भूमीपासून लांब असलेलं लक्षद्वीप. तेलंगणा हे नवीन राज्य, हा आंध्र प्रदेश आहे, हे तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेला लागून. उत्तर प्रदेश विभागून उत्तराखंड तयार करण्यात आलं. महाराष्ट्राचं शेजारी गुजरात, निसर्गरम्य ओडिसा, त्याच्यावरती बिहारचा एक तुकडा, म्हणजे बिहारचे 2 तुकडे करण्यात आले, एक बिहार आणि दुसरा हा झारखंड. हे 1972 भारतात सामील झालेलं सिक्कीम हा नव्याने तयार करण्यात आलेला केंद्रशासित प्रदेश. आता मिझोराममध्ये थोडीशी गडबड होण्याची शक्यता आहे. ओ, हे मणिपूर आहे, हा मिझोराम, करेक्ट. वेस्ट बेंगॉल, कर्नाटक, पंजाब हा चीन आणि भारताच्या मध्ये वादग्रस्त असलेला पण आपला प्रदेश, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, केरळ हा, त्रिपुरा, म्यानमार आणि बांगलादेश ह्या दोन्हींच्या सीमा याला लागून आहेत. पाकिस्तान सीमेला लागून असलेला राजस्थान, दिल्लीच्या जवळचं हरियाणा, हरियाणा आणि पंजाबची राजधानी असलेलं चंदीगड, 3 ठिकाणी विभागलेलं पुदुचेरी 1, 2 आणि 3, तिन्ही व्हाईट होत आहेत ते पहा. येस, सर्व नॉर्थ ईस्ट, 7 सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट यांच्या सीमांना लागून असलेला हा आसाम, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव दोन्ही एकत्र केलेले आहेत हे 2, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये असलेलं छोटं जागतिक पातळीवरचं पर्यटकांचं आकर्षण असलेला गोवा, हा नागालँड, बिहार, मणिपूर ही भारताची राजधानी दिल्ली, मध्य प्रदेशपासून वेगळा काढलेला हा तुकडा,
छत्तीसगड आंध्र प्रदेशचं विभाजन झालं, हा तेलंगणा आणि हा आंध्र प्रदेश. हा सुजलाम सुफलाम गंगेचं खोरं असलेला, प्रचंड लोकसंख्या असलेला, लोकसभेत सर्वाधिक जागा असलेला, गुन्हेगारीचं मोठं प्रमाण असलेला, जिथून महाराष्ट्रात बरेच लोक येतात ज्यांना आपण भैया म्हणतो, उत्तर प्रदेश. अंदमान आणि निकोबार बेटं भारताच्या मुख्य भूमीपासून पूर्वेला इंडोनेशियाच्या जवळ, त्यामुळे इंडोनेशिया हे सुद्धा आपलं शेजारी राष्ट्र म्हणायला हरकत नाही. हा काश्मीरसारखाच निसर्गरम्य प्रदेश हिमाचल प्रदेश, देवभूमी असं त्याला म्हणतात. उत्तराखंड शेजारचा त्यालाही देवभूमी म्हणतात. हा मेघालय संगमांचं राज्य, 97% मार्क मिळाले आहेत. 4:06:06 मी ते पूर्ण केलं आहे. हे माझं नाव, तिथे तुम्ही नाव टाईप करा, आणि तुम्ही जेव्हा नाव टाईप कराल त्यावेळेला FYBA 2021 असं पुढे लिहा, म्हणजे मला समजेल की किती जणांना कोणाला किती मार्क मिळाले. इथे क्लिक केल्यानंतर खाली बोर्डवर तुम्हाला नाव दिसेल. आजपर्यंत इतक्या जणांनी ही परीक्षा दिली आहे, 61 जणांनी, आणि हे सगळ्यांचे मार्क्स आहेत. तर तसे तुमचं इथे मला पुढच्या आठवड्यापर्यंत सगळ्यांची नावं दिसली पाहिजेत.